अकोला स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या 2017 MBBS बॅचचा दीक्षांत कार्यक्रम मंगळवारी दुपारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व सर्व उपचार रुग्णालयातील पार पडलाय. या दीक्षांत सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनाचे माजी संचालक डॉक्टर प्रवीण शिंगारे, दत्ता मेघे, हायर एज्युकेशन अँड रिसर्च विद्यापीठाचे कुलगुरू व मुख्य सल्लागार डॉक्टर वेद प्रकाश मिश्रा, अकोला आरोग्य मंडळाच्या उपसंचालक तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर तरक तुषार वारे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठिता डॉक्टर मीनाक्षी गजभिये, भोरे विविध विभागाचे प्राध्यापक, विभाग प्रमुख आणि रेड क्रॉसचे प्रतिनिधी मनोज चंडक, डॉक्टर अजय जुनगरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या 2017 बॅचचा MBBSचा 150 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसोबत पालकवर्ग देखील उपस्थित होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इंटरसिटी पूर्ण केलेल्या 2017 बॅचच्या MBBSच्या दिवशी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इंटरसिटी पूर्ण केलेल्या 2017 बॅचच्या MBBSच्या विद्यार्थ्यांना या दिवशी पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शन डॉक्टर मीनाक्षी गजभिये यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह गौरवण्यात आले. धनराज सपकाळ, झुमन न्यूज, अकोला.